कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि अनेकांनी आपलं गाव गाठलं, पण गावी आल्यानंतर काय हा प्रश्न अनेकांना पडला. पण परभणी जिल्ह्यातल्या पाडेगाव या गावातल्या काही युवकांनी एकत्र येत एक अभिनव उपक्रम राबवत आपलं गाव हरितग्राम करण्यास सुरुवात केली आहे. माळरानात वसलेल्या या गावातल्या युवकांबरोबरच कामासाठी बाहेर गावी असलेले पण लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या गावी परतलेल्या युवकांनी गाव माझं तीर्थ हे अभियान सुरू केलं. यात गावातल्या शाळा, रस्ते, स्मशानभूमी, कब्रिस्तान या ठिकाणी वड, पिंपळ, जांभूळ अशी 1000 झाडं लावण्याचा संकल्प करत 50,000 रुपयांचा निधी उभारून वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. त्यापासून प्रेरणा घेत गावातल्या आबालवृद्धांनीही आता आपलं गाव हिरवं आणि टुमदार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या उपक्रमात गावकऱ्यांकडून प्रतिव्यक्ती 1000 रुपये एका झाडासाठी संकलित केल्यानं प्रत्येक झाडाच्या संवर्धनासाठी काळजी घेतली जाण्यास मदत होणार आहे. इथं मोठ्या प्रमाणात खडक असल्यानं खोल खड्डे करून त्यात काळ्या मातीची भर टाकली जात आहे. झाडांसाठी ट्री गार्ड आणि ठिबकद्वारे पाणी देण्याची सुविधा केली जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये जे बाहेर गावी जे गेलेले काही तरुण मुलं, काही लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या तरुणांनी पडेगावामध्ये सगळ्यांनी विचार करून खबरस्थान किंवा स्मशानभूमी आणि ह्या ठिकाणी आम्ही झाडं लावण्याचं 1000 झाडं लावण्याचं ठरविलेलं आहे आणि आम्ही वर्गणी करून झाडं पण काय आणले 100 झाडं लावलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व कर्मचारी गावात एकत्र गोळा झाले आणि त्यांच्या चर्चेमधून माझं गाव माझं तीर्थ या चळवळीमध्ये 1000 झाडं लावायचा संकल्प यांनी त्या हे केलेला आहे आणि या 1000 झाडं नुसतं लावण्यापेक्षा ते जगवण्यासाठी आम्ही एक टीम कार्यरत केलेली आहे आणि ती टीम पूर्ण ह्या 1000 झाडाची संगोपन करणं, खत पाणी देणं, वॉटरिंग करणं हे सर्व ते टीम बघणार आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून काय करावं असा प्रश्न पडलेल्या अनेकांपुढे पडेगावच्या तरुणांनी एक चांगलं उदाहरण निर्माण केलं आहे.